नमस्कार, V24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मी राणी गजबी. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. पवनी येथून भंडाराकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला ट्रेलरने जबर धडक दिली. हा अपघात पवनी भंडारा राज्यमार्गावर घडला असून बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला असला तरी बसमधील 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. या प्रकरणी अडाड पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दिग्रस येथील शिक्षक मजहर खान यांनी संविधान दिनी प्रेरणादायी उपक्रम राबविले आहे. आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्यांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोबतच सर्व धर्माचे साहित्य देखील त्याच गतीने प्रकाशित व प्रसारित होत आहे. मात्र या धार्मिक साहित्याच्या गर्दीत आपल्या सर्व भारतीयांच्या पवित्र राष्ट्रीय धर्मग्रंथ संविधान मात्र दुरुपात होत आहे. ही मोठी दुर्दैवाची व आश्चर्याची बाब आहे असे मत मजहर खान यांनी व्यक्त केले आहे. आपल्या देशात अनेक लोकांनी संविधान आपल्या भारताचे पाहिलेलेच नाही. यामुळे मी मागील 12 वर्षापासून संविधान भेट हा उपक्रम राबवित आहो आणि या आज संविधान दिनानिमित्त आज अंजुमन उर्दू विद्यालयाचे प्राचार्य हाजी जस सर यांना मी एक संविधानाची प्रत आज त्यांच्या सुपूर्द केलेली आहे एक छोट्याखानी कार्यक्रमात. संग्रामपूर येथील डॉक्टर माळपांडे हॉलमध्ये दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वप्रथम संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच 26-11 रोजी मुंबई येथे अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीमध्ये तालुका विकास संघर्ष समिती पत्रकार संघ पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या विविध विषयांवर नवनिर्वाचित पत्रकार यांना मार्गदर्शन केले. तर येत्या वर्षात विकास संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याविषयी सर्वानुमते ठराव घेण्यात आले आहे. V24 तास करिता नंदकिशोर शिरसोले, बुलढाणा. यवतमाळमध्ये येत असलेल्या मार्थर जोडणीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दुपारच्या नंतर एकही शिक्षक हजर नसल्याने विद्यार्थी शाळेच्या आवारात खेळत होते. शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. नाहीतर शाळेला टाळा ठोकण्यात येणार असल्याचा इशारा पालकांनी शिक्षण विभागाला दिला आहे. रोज 12 वाजता येते ते आणि 3 वाजता चालले जाते. नाव काय आहे त्या शिक्षकाचं? जावडकर सर. जावडकर सर. हो. मैं यहाँ स्कूल में आया, देखा तो एक भी शिक्षक हजर नहीं, पर पूरे बच्चे जो है तो स्कूल के ग्राउंड में खेल रहे. ऐसे ऐसे क्या होगा, बच्चों का नुकसान होगा कि नहीं होगा? फिर अब ये इसके ऊपर कुछ ये कार्रवाई करना पड़ेगा क्या? नहीं. कौन सा शिक्षक है? जावड़कर शिक्षक जो है ना, 12 बजे स्कूल में आता रोजाना डेली का उसका है और 3 बजे वो घर को चल जाता. और कौन सी भी कार्रवाई नहीं हो रही उसकी? अभी तक कोई कार्रवाई नहीं उसके ऊपर. इसलिए आज हमको पता चला कि वो शिक्षक नहीं आ रहा, इसलिए हम आके देखे यहाँ पर एक भी शिक्षक हजर नहीं है अभी. गडचांदूर येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ तालुका कोरपण्याच्या वतीने गडचांदूर येथे शहीद जवानांसाठी एक दिया शहीदो के नाम कार्यक्रम पार पडला. पत्रकार तसेच शहरातील नागरिक, व्यापारी, तरुणांनी दिवे पेटून सैनिकांबद्दल आपुलकी आणि देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक खेकारे, सल्लागार व मार्गदर्शक सय्यद मुमताज अली, सचिव श्रीकांत मोहारे, कोषाध्यक्ष प्रकाश इसनकर यांच्यासह इतरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ग्रामीण पत्रकार संघ कोरपणाच्या वतीने या ठिकाणी एक दिया शहीदो के नाम हा एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. मागील 5 वर्षापासून हे कार्यक्रम इथे घेण्यात येत आहे. प्रत्येक देशवासियांनी अशा जे शहीद आहेत त्यांना आदरांजली वाहणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून समाजापर्यंत एक मेसेज गेला पाहिजे. आणि असं म्हणतात की शहीदों की चिताओं पे लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा. आणि माझ्याकडूनसुद्धा आणि प्रत्येक देशवासियांकडून एक दिया शहीदों के नाम. मी नवीन ऑफिसर विशाल लोहे. आज 26-11 जो भाडकता झाला त्या भाडकत्याच्या एक दिया शहीदों के नाम हा गडचंदूरला कार्यक्रम ग्रामीण पत्रकार संघ तालुका कोरपणातर्फे गेल्या 5 वर्षापासून राबवत आहे. आणि ह्यावेळेस मी सुट्ट्यावर आल्यामुळे मला हा कार्यक्रम
अटेंड करायला मिळाला त्याबद्दल पूर्ण ग्रामीण पत्रकार संघ आणि गडचंदूरतील काही कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. V24 तास करिता गणेश लोंडे, गडचंदूर. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील जडगाव आर्वी येथील आदिवासी गोवारी युवकांच्या वतीने संविधान दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान देशाला अर्पण केले त्या संविधानावर देशाचा राज्यकारभार शासकीय प्रशासकीय यंत्रणाही चालते. संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ असल्याचे मत आदिवासी समाजाचे नेते माणिक तोडसाम यांनी व्यक्त केले. आदिवासी गोवारी समाजातील प्रत्येक महिला पुरुष व युवकांनी स्वतंत्रपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करीत संविधानाचे वाचन केले. संविधानासोबतच भारतरत्न व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणण्याची शपथ या गरीब आदिवासी गोवारी समाजाने घेतली. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आज संविधानामुळे टिकून आहे. प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे वाचन करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अरविंद भगत यांनी मांडले. 1994 साली जे त्या नागपूरला जाऊन जे शहीद झालेले आहेत ते शहीद केवळ स्वतःसाठी नाही, आज जे गोवारी समाजाला जी सवलत, गोवारी समाजाला जी काही आज कास्ट व्हॅलिडिटी मिळते आहे, जातीचा आदिवासीचा सवलतीचा फायदा होतो आहे, आज सुरुवात झालेला आहे, त्याचा फायदा होते आहे, त्याच्यासाठी या ज्यांचं बलिदान गेलं आपल्या सोयी सवलतीसाठी न्याय हक्कासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या बलिदानची सतत आठवण आपल्याला राहत गेली पाहिजे. आणि नुसती आठवण म्हणून नाही, नुसतं स्मरण म्हणून नाही, तर त्याच्यातून जे आपल्यासाठी कुणीतरी जे बलिदान केलं, त्यांचे जे शहीद झाले, ज्या कामासाठी ते शहीद झाले तो फायदा तुम्हा आम्हाला मिळाला पाहिजे. आदिवासी गोवारी समाजाची संस्कृती बद्दल विस्तृत माहिती आदिवासी गोवारी समन्वय समितीचे तालुका समन्वयक रामभाऊ शेंद्रे यांनी दिली. गोवारी समाजांनी आदिवासीच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन माजी सरपंच धीरज मुंडे यांनी व्यक्त केले. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सोबतच आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवाचन संविधानामुळे मिळाले असे पत्रकार मंगेश भुजबळ यांनी आपल्या भाषणातून सांगितले. वीरमरण मरण प्राप्त झालेल्या शहीद झालेल्या गोवारी बांधवांना अभिवादन करण्यासाठी. खर तर 1994 मध्ये मला काही फारसं कळत नव्हतं, मी फक्त विचार करत होतो क्रांती कशी घडावी, पराक्रम कसा करावा. आणि त्यावेळी आपल्या गावामधील काही मोजक्या लोकांमधूनच एक क्रांतिकारक मी त्यावेळी पाहिला, तो म्हणजेच मोहनभाऊ राऊतांच्या रूपानं. मला आजही आठवते वासुदेवराव शेळके यांच्यावर गोळीबार झाला जवळ, आणि त्या भातकुली जवळच्या त्या आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारामध्ये मोहनदास राऊतांचा सुद्धा समावेश होता. आडवं ताज नसलेला माणूस शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उभा होता आणि त्यावेळी त्याच्याही शरीराला स्पर्श करून गेलेली गोळी उभ्या गावाला, उभ्या समाज बांधवांना हे सांगून गेली की क्रांती घडली पाहिजे. अशीच एक क्रांती 1994 साली घडली आणि नागपूरच्या एका मोठ्या चौकामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना भेटण्यासाठी, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इथला आदिवासी बांधव गेला. 24 तास करिता सलमान खान, धामणगाव, अमरावती. महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेसाठी झालेल्या सत्ता संघर्षातून भाजपा अजित पवार आउट होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची स्थापना झाल्याची बातमी प्रसारमाध्यमातून कळताच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून विजय जल्लोष साजरा केला. V24 तास करिता मोहसिन खान, हिंगणघाट. मराठी बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, तर बघत रहा V24 तास. नमस्कार.
नवरात्री दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुमित मोटर्स घेऊन येत आहेत आपे महोत्सव. आपे गाडी खरेदी करा आणि मिळवा 25 ग्राम चांदीचा सिक्का. योजना मर्यादित कालावधी करिता. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. फायनान्स उपलब्ध. आमचा पत्ता: सुमित मोटर्स, प्लॉट नंबर 29, त्रिवेदी लेआउट, टाकली सीम, हिन्ना रोड, नागपूर. बघत रहा V24 तास, आवाज जनसामान्याचा.